कागदावरच्या लढाई सुद्धा मागे राहणार नाही असं निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केलाय. आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलंय. सुनावणीबाबत उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या वकिलांशी आणि शिवसेना नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून चर्चा केली. भाजपचा वंश नेमका कोणता, सगळे रेडीमेड आणि हायब्रिड आहेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. जे मोठे केलेले सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्या सोबत आहेत. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले, आता काटे पहा. गुलाबाचं झाड माझ्याकडे पुन्हा नवीन गुलाब फुलवीन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करून लवकरच निर्णय घेतील असंही ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये केवळ ज्येष्ठ नेत्यांचा शपथविधी होणार आहे. शिंदे गट आणि फडणवीस गटातील प्रत्येकी 8 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका आणि अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळानं बैठकीमध्ये घेतलाय. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या सध्याच्या 236 सदस्यांऐवजी 227 सदस्य संख्या होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारनं या आधीच्या महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का दिलाय. आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुका 2017 प्रभाग रचनेनुसारच होतील असा निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं घेतलाय. त्यानुसार आता मुंबई वगळता इतरत्र एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक असणार आहेत. शिंदे सरकारच्या प्रभाग रचनेच्या निर्णयाला राष्ट्रवादी आणि मनसेनं विरोध केलाय. या निर्णयाला राष्ट्रवादी कोर्टामध्ये आव्हान देणार आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादीप्रमाणे मनसेनं सुद्धा निर्णयाला विरोध केलेला आहे. मनसे सुद्धा कोर्टात जाण्याचा इशारा देत आहे. मातोश्रीवर शिवसेनेची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 2017 प्रभाग रचना ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मुंबई महानगरपालिकेतील सदस्य संख्या 227 इतकीच ठेवण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारकडून घेतला गेला आणि याचा फटका शिवसेनेला बसू शकतो, त्यामुळे ही बैठक बोलावली गेली. वॉर्ड फेअर रचना रद्द केल्याबद्दल मुंबईतले काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी यासाठी शिंदे सरकारचे आभार सुद्धा मानले. शिवसेनेनं घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी होता अशी टीका त्यांनी केली. यातून मुंबईतून काँग्रेसला संपवण्याचा शिवसेनेचा डाव होता असंही ते म्हणाले. नवी दिल्लीतील नॅशनल हेराल्ड हाऊस सील झालाय. हेराल्ड मधील कथित भ्रष्टाचाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत सोनिया गांधी, राहुल गांधींसह काही जणांचे जबाब ईडीनं घेतलेत. आता थेट नॅशनल हेराल्डचं कार्यालय सील करण्यात आलंय. परवानगीशिवाय कार्यालय उघडलं तर ईडीनं त्याला मनाई केलेली आहे. दरम्यान सोनिया गांधींच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अमरावती उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक झाली आहे. मुर्शिद अहमद अब्दुल अरबाज यांना एनआयएनं बेड्या ठोकल्या. त्यांना 7 ऑगस्ट पर्यंत ट्रान्झिट रिमांड देण्यात आली आहे. आरोपींना मुंबईमध्ये आणलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. नुपूर शर्माचं समर्थन केल्यानंतर उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती आणि या हत्याकांडातील एकूण आरोपींची संख्या आता 9 झाली आहे. टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगाव करण्यात आलाय. या घोटाळ्यातील 7,880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कारवाईचे आदेश दिले गेलेत. या घोटाळ्याबाबत Zee24 सगळ्यात आधी बातमी दाखवली होती. 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सहा महिन्यामध्ये टोल प्लाझा बंद करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलंय. टोलसाठी 3 प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानांचा विचार सुरू असल्याचं ते म्हणाले. जेवढा प्रवास तेवढाच टोल आकारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुण्यातील 11वीची कट ऑफ लिस्ट जाहीर झाली आहे. यंदा सुद्धा मुलांचा ओढा सायन्स ऐवजी आर्ट्स शाखेकडेच दिसतोय. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी हुशार मुलं आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेत आहेत. पुण्यातल्या नामांकित फर्ग्युसन कॉलेजची आर्ट्सची कट ऑफ ही 99.60% तर सायन्सची कट ऑफ 98.60% क्लोज झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून 2022-23 हंगामाच्या
उसाचा एफआरपी जाहीर करण्यात आलाय. उसाला प्रति क्विंटल 305 रुपये दर केंद्राने मंजूर केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची या नव्या दराला मंजुरी मिळाली आहे. नगर तालुक्यातील टाकळी काजी इथं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारीच नाहीये, त्यामुळे गर्भवती महिला हॉस्पिटलच्या दारातच बाळंत झाली. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पदभरती झाली नाही, त्यामुळे कर्मचारी वर्ग अपुरा पडतोय, त्यामुळे ही स्थिती उद्भवतीय. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी केंद्रावर हॉस्पिटल विकणे आहे असा बोर्ड लावलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आले. गोंदिया शहरातील एका रुग्णाची नागपूरमध्ये तपासणी करण्यात आली, तेव्हा त्याला स्वाईन फ्लू झाल्याचं स्पष्ट झालंय. त्याच्यावर नागपूरमध्येच उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याच्या परिसरातल्या लोकांची तपासणी सुद्धा झाली आहे, मात्र त्यांना कुणाला फ्लूची लक्षणं आढळली नाहीयेत. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज 15% पाणी कपात असणार आहे, त्यामुळे आज काही भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही. जलवाहिनी छेद जोडणी आणि झडपा बदलणं ही कामं असतील, त्यामुळे पाणी कपात केली जाणार आहे. हे काम सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. पुण्यामध्ये आज संपूर्ण दिवस पाणी पुरवठा जलकेंद्र विभागाचं तातडीचं दुरुस्तीचं काम असल्यामुळे बंद राहणार आहे. उद्या उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा पुणेकरांना होईल. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे महापालिकेमध्ये हंडा मोर्चा काढला. गेल्या 2 वर्षापासून पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बावधन बुद्रुक या भागातील नागरिक पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वारंवार तक्रार केली जाते, मात्र प्रशासन काही ही बाब गांभीर्यानं घेत नाही. बजेट अभावी काम होत नाही अशी उत्तरं दिली जातात. याचा निषेध करण्यासाठी हा हंडा मोर्चा काढण्यात आला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे